आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सुरुवात अर्थातच कोरोनाच्या काही अपडेट्सने। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं कोरोनावरची एकमेव सिंगल डोस लस जी तयार केली आहे त्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी अमेरिकेच्या सरकारला विनंती केली आहे। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस पूर्ण सुरक्षित असून अगदी सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या कोरोनाच्या आजारावर अत्यंत परिणामकारक आहे असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय अहवालात मांडण्यात आला आहे। फायझर आणि मॉडर्नासारखे त्याचे दोन डोस घेण्याची गरज नाही असंही या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे। ही लस घेणं अत्यंत सोपं आहे आणि त्यामुळे साध्या लसीचा तुटवडा जो निर्माण होतो आहे त्यावर मात करता येईल असाही कंपनीचा दावा आहे। अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रमुखांनी या लसीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। या लसीचे काही चांगले परिणाम होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। पण लसीचा एक डोस घेण्याबद्दल स्वतंत्र सल्लागारांना उघडपणे चर्चा करण्याची विनंती आता प्रशासनानं केली आहे। हॅरिस काउंटीच्या न्यायाधीश लीना हिडाल्गे यांनी कोविड-19 लसीकरणाबद्दल जागरूकता अभियान सुरू केलं। लस घेण्यापासून अजूनही अनेक जण घाबरत आहेत, त्यांची भीती दूर करण्यासाठी म्हणून हे जागृती अभियान सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। स्टे स्मार्ट डू युअर पार्ट असं त्यांचं घोषवाक्य आहे। होस्टनमधल्या सर्व समाजातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। होस्टनमधल्या काही कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक समाजातील लोकांनी अजूनही लस घेणं टाळलेलं आहे आणि त्यांच्यासाठी प्रामुख्यानं ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। सध्या लसीचा तुटवडा आहे, मात्र लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली तर जेव्हा लसीचा पुरवठा होईल तेव्हा लस घेण्यासाठी लोक पुढे येतील असं त्यांना वाटतं। कोविड-19 लस ही अतिशय सुरक्षित आहे असा दिलासा अमेरिकेच्या साथरोग तज्ज्ञ अँथोनी फॉसी यांनी अमेरिकेतल्या लष्कराच्या कुटुंबियांना दिला आहे। व्हर्च्युअल वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या। लष्करामध्ये काम करणाऱ्यांच्या कुटुंबियांना लसीकरणाच्याबद्दल माहिती द्यावी तसंच त्यांच्या शंकांचं निरसन करावं म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पात्र असणाऱ्या प्रत्येक अमेरिकन नागरिकांना लस घेणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं। अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी या व्हाईट हाऊसमधून या चर्चेला सुरुवात केली। लष्करी सेवेमध्ये काम करणारे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी लस घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं। गरोदर महिलांना लस देणं कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न फॉसी यांना विचारण्यात आला तेव्हा गरोदर महिलांच्या लसीकरणाबद्दल चाचणी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। बायडेन सरकारला सत्तेवर येऊन 2 आठवडे झालेत आणि बहुसंख्य अमेरिकन नागरिकांनी बायडेन सरकारबद्दल विश्वास व्यक्त केला आहे। कोरोनाच्या साथीसह सध्या देशाच्या समोर देश सामोरं जात असलेल्या परिस्थितीला हाताळण्याची क्षमता जो बायडेन यांच्यामध्ये आहे असं त्यांनी म्हटलं। जो बायडेन यांनी अगदी सुरुवातीच्या काही दिवसात परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली, जवळपास 61% लोकांना असं वाटतं। द असोसिएटेड प्रेस सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्चनं याबद्दलचा सर्वे केला। कोरोनाच्या नियंत्रणाबाहेर गेलेली स्थिती, लसीकरणाच्याबद्दलचा संभ्रम, लसीची तुटवडा, खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि 6 जानेवारीचा हिंसाचार यासह विविध प्रश्न विचारण्यात आले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बायडन यांच्या हाती सत्ता आले। नागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अब्राहम लिंकन यांच्यासमोर जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती सध्या आहे असंही काही जणांनी आवर्जून सांगितलं। जर्मनी आता कोरोना संसर्गाच्या उच्च शिखरावरून खालती आली आहे, पण नेमके किती आठवडे स्थिती पूर्ण सामान्य होण्यासाठी वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही असं जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांनी म्हटलंय। आकडेवारीवरून नवीन विषाणूचा संसर्ग किती झाला आहे हे कळू शकेल असंही त्यांनी म्हटलंय। जर्मन चॅन्सलरना एका मुलाखतीच्या दरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले, प्रामुख्यानं कोरोनाबद्दलचे, तेव्हा आणखीन थोडी वाट पाहणं सोयीचं ठरेल, तरच निर्बंध शिथिल करता येतील आणि सध्या निर्बंध शिथिल करण्याबद्दल नेमकेपणानं सांगता येणार नाही असंही त्यांनी नमूद केलं। हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आणि लसीकरणाचा रुग्णांवर परिणाम होऊ लागला की मग आणखीन काही गोष्टी स्पष्ट होतील असंही त्यांनी नमूद केलं। जर्मनीत आत्तापर्यंत कोरोनामुळे 60,000 जणांचा मृत्यू झाला आहे। अरिझोनामधील शहरी भागांच्या सोबतच फिनिक्स आणि तुस्कांसारख्या ग्रामीण भागातही लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत। पश्चिम अरिझोनामध्ये सालोम या छोट्या भागात नॅशनल गार्ड मेडिक्स या लसीकरणावरती देखरेख करणार आहेत। दरम्यान अरिझोनामध्ये कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत घट होती, आयसीयूमधील रुग्णांची संख्यासुद्धा कमी झाली आहे। लक्षणं असूनसुद्धा टेस्ट न करणं हे रुग्णसंख्या वाढण्यामागचं मोठं कारण असल्याचं समोर आलं आहे। अनेकदा कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊनही कोरोनाची लक्षणं उशिरानं येतात
त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे असं आवाहन लष्कराच्या या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं. पोर्तुगालमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण युद्धपातळीवर सुरू झालं. यामध्ये सुरक्षा रक्षक आणि लष्कराच्या जवानांचा समावेश आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी लसीकरण सुरू झालेल्या तुरुंगातील हॉस्पिटलला सुद्धा भेट दिली. इथे त्यांनी आरोग्य अधिकारी आणि नर्सेसशी बातचीत केली. दररोज साधारणपणे लसीचे 10,000 डोस दिले जात आहेत. 2023 पर्यंत सर्व प्रौढ नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय. मान्य केलेल्या लसीपेक्षा प्रत्यक्षात कमी डोस मिळाल्याचं इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केलं. कोरोनाच्या संसर्गाचं मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ची टीम सध्या चीनच्या वुहानमध्ये आहे. चीनकडून योग्य ते सहकार्य केलं जात असल्याचं या टीमनं म्हटलंय. पण या दौऱ्यातून लगेचच निष्कर्ष काढता येण्याची शक्यता नाही असंही या टीमच्या काही सदस्यांनी नमूद केलंय. या टीमनं गुरुवारी वुहानमधल्या हानयांग या जिल्ह्यात जियांगस्क्युआन या प्रशासकीय केंद्राला भेट दिली. इथे त्यांनी अधिकारी आणि रहिवाशांशी 2 तास चर्चा केली. या टीममध्ये 10 देशांमधले विविध विशेषज्ञ आहेत. बोलिव्हियामध्ये विद्यार्थ्यांना आणि डोक्यापासून पायापर्यंत झाकता येईल असे प्रोटेक्टिव्ह सूट्स देण्यात आले. या सूट्स टोपी आणि मास्क घालून या विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतंय. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कोरोनामुळे शाळा बंद झाल्या होत्या. त्यानंतर आत्ताच शाळा उघडलेत. सध्या या सगळ्या परिस्थितीत शाळांमधली स्थिती कशी आहे याचंही निरीक्षण केलं जात आहे. संक्रमणाचं प्रमाण अधिक असलं तरीही या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. सध्या काही ठिकाणी सर्व इयत्तांचे वर्ग एकच शिक्षक चालवत आहेत. काही भागात टीव्ही रेडिओ आणि डिजिटल माध्यमातून शाळांचे वर्ग सुरू करण्यात आलेत. काहींनी शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार बोलिव्हियात एकूण संक्रमितांची संख्या 2,22,447 आहे तर बळींची संख्या 10,571. ऍस्ट्राझेनका लसीचे पहिले डोस या आठवड्यात देण्यात येतील अशी घोषणा फ्रान्सचे पंतप्रधान जेन कास्टेक्स यांनी केली. शनिवारपासून 65 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. वृद्धांना कोरोनापासून वाचवण्यात ही लस किती प्रभावी ठरेल याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचंही सरकारच्या आरोग्य सल्लागारांनी म्हटलंय. सरकारच्या या निर्णयामुळे फ्रान्सच्या लसीकरण मोहिमेच्या रचनेत आणि प्रणालीत काही बदल करावे लागणार आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यात यावर्षी ब्राझील कार्निवल सुद्धा रद्द करण्यात आला. यामुळे कार्निवलसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांवर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. एरवी ब्राझील कार्निवलच्या दरम्यान 100% बुकिंग असणाऱ्या हॉटेल्समध्ये यंदा 50 ते 60% सुद्धा बुकिंग नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे. ब्राझीलमध्ये गुरुवारी 56,873 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 1,232 जणांचा मृत्यू झाला आहे. साओ पावलो या राज्यात सर्वाधिक प्रादुर्भाव कोरोनाचा जाणवतो आहे. येत्या काही दिवसात 13 राज्यांमध्ये शाळा सुरू होतील. अर्थातच त्यासाठी अत्यंत कडक निर्बंध असणार आहेत. आतापर्यंत ब्राझीलच्या लोकसंख्येच्या 1.31% नागरिकांना लस देण्यात आली आहे. अमेरिकेच्या शिकागोमधल्या शिक्षकांनी सेफ्टी प्रोटोकॉलवर सह्या कराव्यात जेणेकरून विद्यार्थी सुद्धा शाळेत यायला सुरुवात करतील असं मत शिकागोच्या महापौर लॉरी लाइटफूट यांनी व्यक्त केलं. पण शिक्षकांनी या करारावर सह्या करायच्या नाहीत तर असं ठरवलं आहे. त्यामुळे काही शिक्षकांवर कारवाई सुद्धा होऊ शकते अशी शक्यता बोलून दाखवली जाते. पण याबद्दल थेट बोलण्यास महापौरांनी नकार दिला. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस परिसरामध्ये मोठी दुर्गंधी आहे. कचरा आणि सांडपाण्यामुळे कॅम्पसमधील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आता प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे कचरा आणि त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी आणि संबंधित गोष्टीचा अभ्यास लवकरच होऊ शकेल. न्यू मॅक्सिको राज्य पोलीस दलाचा एक अधिकारी गुरुवारी महामार्गावर झालेल्या गोळीबारात मारला गेला. लुना काउंटीमधल्या महामार्गावर
ही घटना घडली। या प्रकरणाचा तपास सध्या युद्धपातळीवर केला जातोय। हा पोलीस अधिकारी एका केसचा तपास करत होता। या खुनाच्या तपासादरम्यान सदर पोलीस अधिकारी एका संशयिताचा पाठलाग करत होता। त्याच्या मागावर असतानाच अज्ञातांनी गोळीबार केला। उत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो संशयितसुद्धा मारला गेला। पोलीस अधिकाऱ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्या। त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत। त्यांना एका खास पोर्ट्रेटच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं। 159 किलो वजन आणि 6 फूट उंच असं एक ग्लास पोर्ट्रेट आहे। काचेच्या तळ्यातून कमला यांचं पोर्ट्रेट साकारण्यात आलं आहे। 2 वर्षांपूर्वी ब्रुमादिनो शहर हे उद्ध्वस्त झालं होतं। त्यावेळेला जी भयानक दुर्घटना घडली होती, या दुर्घटनेमध्ये 270 पेक्षा जास्त लोक ठार झाले होते। ब्राझीलच्या खाण क्षेत्रातील दिग्गज वेलने गुरुवारी मिनास गेराईस या राज्याला 7 अब्ज डॉलर्स देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। लोह आणि खनिज खाण संकुलातील धरणाच्या फुटण्यामुळे खाणीमध्ये बाहेरचं पाणी, कचरा आणि चिखल जमा झाला होता आणि नंतर तिथे प्रचंड मोठी दरड कोसळली, यामुळे दुर्घटना घडली। खाणीचा काही भाग अचानकपणे कोसळला। या दुर्घटनेत 270 जण ठार झाले तर 11 जण अजूनही बेपत्ता आहेत। खाणीतील 300 पेक्षा जास्त उपकरणं आणि यंत्र माती आणि चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत। खाणीमध्ये काम करणाऱ्यांसाठी जो करार करण्यात आला आहे तो एकतर्फी असून अतिशय तुटपुंज असल्याचं खाण कामगारांचे नेते जोसेली आंद्रिओली यांनी म्हटलं आहे। जानेवारीत अमेरिकेची संसद अर्थात कॅपिटलवर झालेला हल्ला आणि परिसरात झालेल्या दंगलीतील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आणि टीकासुद्धा। यानंतर स्क्रीन ॲक्टर्स गिल्डनं ट्रम्प यांना संघटनेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती। यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः स्क्रीन गिल्डचा राजीनामा दिला। स्क्रीन ॲक्टर्स गिल्डचे अध्यक्ष गॅब्रिएल कार्टेरेस यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी आपण 1989 पासून या संस्थेचे सभासद असल्याचं म्हटलं आहे, पण यापुढे आपल्याशी संबंध ठेवण्याची अजिबात इच्छा नाही असं देखील ट्रम्प यांनी नमूद केलंय। अटलांटामधील फ्रीडम पार्कमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते आणि नागरी हक्कांचे कार्यकर्ते जॉन लुईस यांचं भलं मोठं पोर्ट्रेट साकारण्यात आलंय। जिमी कार्टर रेसिडेन्शियल लायब्ररी अँड म्युझियमपासून काही अंतरावर जॉन लुईस फ्रीडम पार्कच्या पूर्वेकडच्या बाजूला हे स्मारक तयार करण्यात आलं आहे। मृत्यूपूर्वी अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या समर्थनाचं काम त्यांनी केलं होतं। स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देऊन लुईस यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं। ते जॉर्जियाच्या सभागृहाचे अनेक वर्ष सदस्य होते। 1960च्या दशकापासून लोकशाहीचा एक मोठा कार्यकर्ता हरपल्याची भावना जॉन लुईस यांच्या निधनाबद्दल व्यक्त करण्यात येते। UKतील कॅप्टन टॉमचं कोरोनामुळे निधन झालं आहे। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सगळ्यांना टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं। यानंतर हॅरोगेट इथल्या युनियॅक पॅरॅक इथे आर्मी फाउंडेशनच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून टॉम यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या सन्मानार्थ 1 मिनिट मौनसुद्धा पाळण्यात आलं। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि इतर अधिकारी तसंच टॉम मूर या हे एकत्र आले होते। यावेळेला पंतप्रधानांनी टॉम मूर यांच्या कामाचं कौतुक केलं, टाळ्या वाजवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संसदेतसुद्धा 1 मिनिटाचं मौन बाळगण्यात आलं आणि सगळ्या देशवासियांनी त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली।